Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. नाव घेऊ नकोस माझं. हे काय केलंस बाहेर तू? अगं, जी गोष्ट आपण राया कृष्णाने यांच्यापासून लपवायची होती ती गोष्ट तू अख्ख्या गावाला ओरडून सांगितलीस. अगं नाही रंजे, मला नव्हतं माहिती अंतराच्या हातातलं माईक चालू आहे म्हणून. अगं मला जर माहित असत तर मी एवढं समद बोलली असती का? तुला माहित आहे का नाही एवढे दिवस मी समद माझ्या मनातच ठेवलं होतं की. अगं मग आज मनात ठेवायला काय झालं? नसती गेलीस त्या अंतराशी काही बोलायला तर काही बिघडलं असत का? आता हे सगळं राया कृष्णाने ऐकलं असेल तर केवढ्याला पडेल आपल्याला? जे खरंय ते सगळं कळलं पाहिजे मला. तुम्ही कृष्णाचा बळी देण्यासाठी तिचं माझ्याशी लग्न लावलं. अरे काय विचारतोय मी? तुम्ही विश्वासघात केलाय माझा. हे सगळं लग्न अगोदर का नाही सांगितलं तुम्ही मला? अरे बोला ना, उत्तर द्या मला. बोला लवकर, मला उत्तर हवंय. राय आहे बघ, तू शांत हो, मी तुला सगळं सांगते. हे बघ, आम्ही हे सगळं मुद्दामून नाही केलं. गुरुजींनी तुझी पत्रिका बघितली आणि सांगितलं तुझी पहिली बायको मरणार आहे. ती मुलगी म्हणजे एखाद्या गरीबा घरची पोरगी आपण रायाची पहिली बायको म्हणून आणू, यादी मी शादी करून टाकू. आणि ती गेली गुरुजींचं भाकीत एकदा का खरं ठरलं की मग अंतराचं आणि रायाचं लगीन लावून देऊ. लग्नाची वेळ होऊन गेलेली आहे, नवरी मुलीला लवकरात लवकर घेऊन या. आहो ताई, सगळीकडे शोधलं कुठं दिसणं झाली होती. फोन सुद्धा केला, फोनही स्विच ऑफ होयो. मला नाही वाटत अंतरा आता परत येईल म्हणून. त्यात एवढ्या समजा माणसांच्या समोर जरही लगीन मोडलं तरी इदा त्यांची इज्जत जाईल. तिने वचन दिलंय मला तस कृष्णे. सगळे एपिसोड फ्री मध्ये पहा फक्त Zee5 वर. आताच ऍप डाउनलोड करा.